ಭಾಗ್ಯವತಿ ಮಂಗಲಾ ಬನ್ಸೋಡೆ ಕರೌಡಿಕಾರ್, ಸೋಬತ್ ಮಾಸ್ಟರ್ ನಿತಿನ್ ಕುಮಾರ್ ಬನ್ಸೋಡೆ ಕರೌಡಿಕಾರ್, ಲೋಕ ನಾಟ್ಯ ತಮಾಷಾ ಮಂಡಳ, ತಾಲೂಕಾ ಕರಾರ್, ಜಿಲ್ಲಾ ಸಾತಾರ, ಸಾತಾರ ಜಿಲ್ಲಾ ಪಾಟಣ ಖೋರಾ, ಯಾ ಪಾಟಣ ಖೋರ್ಯಾತ್ ವಹತ್ ಅಸಲೇಲಿ ಕೊಯ್ನಾ ನದಿ, ಕೊಯ್ನಾ ನದಿಚ್ಯಾ ಕಾಟಿ ವಸಲೇಲ ಛೋಟಸ ಖೇಡೆಗಾವ್ ತಾಂಬುವೆ, ಯಾ ತಾಂಬುವೆ ಗಾವಾತ್ ಸನ್ 1948 ಯಾ ಸ್ಥಳಾತ್ ಘಡಲೇಲಿ ಸತ್ಯಕಥಾ, ಠಿನ್ಗಿನೆ ಭಡಕ್ಲಿ ಆಗ್ ಅರ್ಥಾತ್ ವಿಷ್ಣು ಬಾಳ ಪಾಟಿ, ಠಿನ್ಗಿನೆ ಭಡಕ್ಲಿ ಆಗ್ ಅರ್ಥಾತ್ ವಿಷ್ಣು ಬಾಳ ಪಾಟಿ, सर्वांनी विजय मिरवणूक काढली, परंतु आमच्या रक्तामासाची माणसं आमच्यापासून दूर झाल्यात याबद्दल आमच्या मनाला फार मोठं दुःख होत आहे. भाऊ, कशासाठी दुःख व्यक्त करता? ती जर तुमच्या रक्तामासाची माणसं असती तर या मिरवणुकीत तुमच्या बरोबर मिरवली असती, मग त्यांच्यासाठी का मन दुःख व्यक्त करता? शामू, हे राजकारण आहे. खुर्चीसाठी हपापलेल्या बड्याबड्यांच्या नादानी जरी त्यांचं चुकलं असेल, त्याच्यात काय बिघडलं हे आपण सगळे समजावून घेऊ, कारण ती माणसं आमच्या रक्तामासाची व एकाच भावकीची आहेत. पण भावकीची कुठं त्यांना चार आहे? भावकीची जर त्यांना चार असती तर तुमच्या मांडीला मांडी लावून बसली असती. पण दारूच्या कैपात धुंद झालेली माणसं नुसते हाडत चघळीत असतील. माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे की आनंदाच्या भरात कुणी कुणाला वाईट वक्त बोलू नका, कारण
सोसायटी आणि ग्रामपंचायत एकाच गावचे आहेत, एकाच भावकीचे आहेत। आज रुजी आपण जरी जागा जिंकला असेल तरी विरुद्ध पार्टीला डावलून आपल्याला कुठलीच गोष्ट करता येणार नाही, कारण त्यांची समजूत काढली पाहिजे, नाहीतर हे प्रकरण फार युक्युबेला जाईल आणि गावची सुधारणा होण्याऐवजी गावची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही। मग काय करायचं त्याचा तरी खुलासा करा। विरोधी पार्टीला विश्वासात घेऊन नुसत्या तोंडाने गोड बोलून जमणार नाही, त्यांचा विश्वास संपादन करायला पाहिजे। पण बैठकीचा मामला विष्णूला ठावा आहे ना, तो सर्व आपल्या सर्वांच्या पुढे कधीच जाणार नाही। ठीक आहे मंडळी, वाजंत्र्यानो अशीच वाजत गाजत मिरवणूक पाटलांच्या वाड्यापर्यंत जाऊ द्या, वाजवा रे। ओरड गजा फुटे पर्यंत ओरड, निवडणूक जिंकून किती दिवस या गावात राहत तेच बघायचं आहे मला। निवडणुकीच्या जीवावर सत्ता गाजविणाऱ्यांना मी माझ्या मनगटाच्या बळावर खच्ची केल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी कराडला मिटिंग ठरलेली आहे, इथं काय निर्णय लागतो तेच बघायचं, नाहीतर एकेकाला पक्र सोल्यासारखं सोलून काढतो। कारा हरवा, काय गडबड काय? ए जगो, अगदी वेळेवर आलाच बघ। अरे काशीनाथ शेट्जीनं समनी मंडळी कराडला बोलावली। अरे काय उपयोग त्याचा, काशीनाथ शेट्टीनं तडजोड करायचं ठरवलं असं ऐकायला मिळालं आम्हाला। नाही जगो, हा तडजोडीचा सौदा काशीनाथ शेट्टीनं कधीच परवडणार नाही। का बरं? कारण तो व्यापारी माणूस सहजासहजी माघार घेणार नाही, तागळ्यात मारायला घावला नाही तर वजनात मार देणार, वजनात घावला नाही तर भावात मार देणार। योग्य भाव जरी मिळाला नाही सडका माल गिराईकाच्या पत्रात बांधील असा हिकमत आहे तो। मग हरवा आपण असं करूया की कराडला त्याच्याकडे जाऊया की? चलूया मग। हा चला। थांबा मंडळी। राम राम काशीनाथ सेठ, राम राम। तुमच्याकडेच निघालो होतो आता कराडला। परंतु त्याचा काहीच उपयोग नाही, मी आताच कराडवरून आलोय आणि प्रतिष्ठित मंडळी भेटली मला। काय म्हणतात? शांत बसा, गावची नासाडी होईल असं वागू नका, असंच नवा होय। कारण तुम्ही सर्वजण एकाच रक्त माणसाची, एकाच भाऊकीची, मग एक तर अन्नाला श्याम्याला आणि तिची दाखवलंय का? अरे हरवा, अरे आज जरी त्यांची जीत झाली असली ना तरी आपण गावकरींची म्हणणं जिंकण्याचा प्रयत्न करू। नाही सज्जी, आता सवय नाही मला, तो त्यांचा जयघोष माझ्या कानाने ऐकवल्या जात नाही। उद्या करायचं ते आज आणि आज करायचं ते आताच झालं पाहिजे, कारण ते विजयाच्या आनंदात कसे थुंद झालेले आहेत। या संधीचा फायदा घेऊन त्यांचे मुर्दे पाडले नाही तर हरभा पाटील हे नाव सांगणार नाही। काशीनाथ सेठ तुम्ही चला पुढे कराडला, आम्ही आलोच तुमच्या पाठीमागणं। बस बड्या बड्या पुढाऱ्यांच्या संगतीला बसून तालुका आणि जिल्ह्याचं राजकारण खेळणारा मी काशीनाथ वाणी आहे। सत्तेची गाडी आणि पैशाचं पेट्रोल जवळ असताना माणसाला यशाचं शिखर गाठायला काहीच वेळ लागत नाही, आणि याच मार्गाची मी निवड केली। या तांबे गावात ग्रामपंचायत आणि सोसायटीत माझ्याच माणसांना अधिकाराच्या जागा मिळाल्या पाहिजे, त्याच मार्गाची मी निवड केली। या तांबे गावात या दोन पार्ट्या, एका बाजूला विष्णूवाळा अण्णाबाळा तर दुसऱ्या पार्टीला हरवा पाटील, जगू पाटील आणि चंदर पाटील, म्हणजेच एकाच भावकीची आणि एकाच रक्त मासाची माणसं, यांच्यातच दुफळी निर्माण करून देणार, यांच्यातच भांडणं लावून देणार। एक पार्टी मरेल तर दुसरी जेली जाईल, आणि हा खेळ संपल्यानंतर एकटा राजकारण खेळणाऱ्या तांब्याचं हा काशीनाथ वाणी। आज रोजी गुलालाने लाल झालेलं हे तांबे गाव उद्या जर वैराच्या लग्नाने लाल केलं नाही तर नावाचा काशीनाथ वाणीच नाही। भाऊ मला वाटत नाही की ही मंडळी भेटायला येतील म्हणून। शामराव, इतरापेक्षा काशीनाथ शिटीवर माझा चांगला भरोसा आहे, ती पहा नाव
तेच मंडळी येत आहे. अहो भाऊ भाऊ, त्यांच्या हात तर काटेकुरड आहेत आणि आपण तर बिगर हातेर आहोत. काय म्हणतोस महिव्या, हे बघा. अरे पाहत काय उभा राहिलास, आपली बी हातेरी घेऊन या. काठीचा जाप काठीनं देऊ आणि बंदुकीचा जाप बंदुकीनं देऊ. नाही शामू, ते आमचे वैरे नाहीत. वैऱ्याचं स्वागत आम्ही काठ्या कुराडीने करणार नाही, तर वैऱ्याचं स्वागत आम्ही पुष्पहाराने करणार आहोत. सापाच्या पिल्लाला दूध पाजणं हे आमचा नीतीधर्म आहे. तर आमचेच माणसं आहेत भाऊ. कोणत्या सापाच्या पिल्लाला दूध पाजणं? अहो यांना दूध पाजण्याऐवजी यांचे विषारी दात ठेचले पाहिजेत. महिव्या पहा तुम्हा काय राहिलाय, हत्यारी घेऊन या. महबूब, हत्यारा आणून आमच्या इब्रतीला काळिंबा फासू नका. अहो भाऊ, मारामारीसाठी राहिलं पण आपला जीव वाचवण्यासाठी हत्यारा आणलीच पाहिजे. तुम्ही गप बसा, मी हत्यारे आणतो. राम राम काशनाथ शेठ. नमस्कार पाटील. हो शेठजी. काय हरवा, याला कशाला नमस्कार करतायस? असा कोण लागून गेला हो? हे हर्या, अरे तुझ्यापेक्षा वडीलधारी माणसं आहेत, काय बोलायचं असाल ते खुशाल बोलून दे. असं बोलू नको सारबा. अरे आपण समधी एकच आहोत, झालं गेलं विसरून जायचं. सगळ्यांच्या भल्या करता ही सोसायटी आणि ग्रामपंचायत आहे. कळत सारं काय करत्या माझते. अरे हरबा, अरे बोलू दे की त्यांना. अरे गावानेच मोठेपणा दिलाय जो तो त्यांच्याच नावाचं चांग भरं म्हणतोय. बोलू दे, काय बोलायचं? बोला बोला पाटील. अरे राहू दे किरे. काशनाथ शेठ, तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो आम्ही. लई रात केली याला भाऊ. अध्यवसाची याला यांची थोबार उजाड नकोत का? चांगली बत्ती घेऊन येतो की यांची तोंड बघायला? लेखा तोंड आमची उजाड आहे, तुमच्या सारख्याशी कळवळली नाही. काय रे चंद्रिया, अरे कुणाच्या जीवावर बोलतोय? अरे माझ्या भावाच्या जीवावर बोलतोय. ते मी स्वतःच खातोय, असं तुमच्यासारखं दुसऱ्याच खात नाही. हे चंद्रिया, खजानीच्या कुणी कुणाचं खाल्लं? एकाच नाव घेऊन म्हणून सांगू का? काल साखरपुडे वाटली ती कुणाच्या पैशाची? अरे आमच्याच. अरे गुलाल उधळा तो कुणाचा? आमचाच. फुलांच्या हारानं नंदीबैला घसरलास, तो पैसा कुणाचा? गाव करायचाच ना. शामू चंदर, अरे शांत व्हा, उगाच विषय वाढवू नका. पाटील, अहो तुम्ही तरी कशाला सासूतपणाचा वाणून बोलताय? अहो आतल्या गाठीचं तुम्ही हे आम्हाला कळत नाही वय. अहो काय करायचं काय नाही करायचंय ठरवून काय आलाय असं हे मला काही समजत नाही. काय शेठजी, आम्ही ठरवून आलोय होय. नाही शेठजी, अहो तुमच्याच तडजोडची बोलणी करण्याकरता आम्ही तुम्हाला न्यायला आलोय. भाऊ तुम्ही शांत बसा. काओ काशीनाथ शेठ, तुम्ही तालुक्याचं राजकारण खेळता, जिल्ह्याचं राजकारण खेळता, परंतु याद राखा, या तामिळ गावाचं राजकारण खेळण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या धोत्रात लगवी झालेले कळायचे नाही. काय रे चंद्रिया, ही फुकणी कशाला आणलीस रे? मला मारायला. कालेकर, आता ही घडलेली गोष्ट विष्णूच्या कानावर घालू नका, नाही तर गावची सुधारणा होण्याच्या ऐवजी गाव डंखाला जाईल. अहो भाऊ, गाव डंखाला जायलाच जाईल, पण आपली बी मुर्दी पडत्याल. अहो आपण या सापाच्या शिपटीव पाय धिराय, तेव्हा ही जात कधी डौंस खेळण्याचा नेम लागणार नाही. तेव्हा ही घडलेली गोष्ट आपण विष्णू आप्पाच्या कानी घातलीच पाहिजे. ठीक आहे, ही माणसं नसून ही सापाची पिल्ल आहे. होय, मग ही गोष्ट विष्णूच्या कानावर घातलीच पाहिजे. चला लवकर, चला तर चला. मारली बेदम मारली, फोडून काढली एकेकाची, खोडत मोडली एकेकाची. एकाची आम्हाला शहाणपणा चुकत होती. जागा वाटून घेऊ, गावचा कारभार सांभाळू. तो हो, मारामारी करून समजी ताहे दिशेला पांगले, त्यांचा मेळ कसा बसायचा? अरे कसले विचारात बसलास? अरे ही विचार करण्याची वेळ नाही. मी सर्वांना पोलीस चौकीवर हजर राहण्याचा सल्ला दिलाय आणि तुमच्या बरोबर मीही हजर राहणार आहे. शेठजी काय समजीत, पोलीस स्टेशनला हजर झाल्यावर सोडायची खटपट कोण करणार? मी आहे की? अरे मी सोडून आणतोय सगळ्यांना. परंतु हरबा लेखा, काय करून बसलास तू? हे तुमच्या सांगण्यावरून समजा काही केलंय बघा, आता निस्तरायचं काम तुमचं. काम केलंय परंतु सारं अर्धवटच. काय म्हणतायचं? हायतेच म्हणतोय अर्धवट. आपल्याच लोकांना जास्त मार लागलाय,
त्यांच्या लोकांना कमी मार लागलाय आणि ते श्यामेला किरकोळ जखमा झाल्यात आणि अण्णाला पण किरकोळ जखमा झाल्यात आणि सर्व लोक वाचतील याच्यातनं. म्हणजे आमच्या बंदुकीनं एक कसा मरणार? त्या श्याम्यानं पाठी मागणं आपल्या सर्वांच्या बंदुका ताब्यात घेतल्या. त्या मैब्यानं सर्वांना काठीनं झोडपून काढलंय. आपल्याच लोकांना जास्त मार लागलाय. अरे मीही कसे तरी तीन काट्या सहन केल्या, परंतु चौथ्या काठीला धोतर सावरत शौर्यात नवा करारचा रस्ता गाठलाय भाऊ. आपल्या बापा जन्मी असली मारामारी पाहिली नाही? मारामारी करणं तुमचं काम नव्हतं शेठजी. राम राम. नमस्कार काशीनाथ शेठजी. करो मैव्या. नमस्कार म्हणलं पाटील. नमस्कार. कशाला आलास रे इकडं? हा सहज आलो तो फिरत फिरत. काय काटाकाटीचा विचार आहे का म्हणलं? काटाकाटीचा या ठिकाणी? हे बघ मैव्या, काव या ठिकाणी काट्याकाटीचा प्रोग्राम नाही, बर शाकाहारी भोजनाचा बेग चाललाय. बरं, लका माणूस पाहून तरी बोलत जा. वाणी आहे मी आणि तूही लिंगायत वाणी. लका तू मुसलमान, मी वाणी आणि हे पाटील. अरे कसा मेळ लागायचा? तुमचं मला खरं वाटतंय, पण तुमच्यावर माझा विश्वास बसाना झालाय. काव रे मैबे, काव तुला रे कशाला पारा पंचायती? अरे जा की, अरे जा म्हणतोय तुला, जा. तुझ्या त्या दोस्ताच धुन धुतपत जा त्या इसण्याच. अहो रागावू नका पाटील, तुम्ही सगळे एकाच रक्ता माणसाची माणसं आहेत. हो की बर, जाऊ द्या, मला काय करायचंय, जातो मी. जा जा. काय काटाकाटीचा विचार असला तर बोलवा मला. जाऊ का पाटील? अरे जा म्हणालो की. बर बर, जा जा जा. हा अरे हरवा, अरे आपल्या पालकीवर होता का रे? त्याची काय मत झालं? काय काय चाललंय, काय चाललंय? मी गेलो काय करताय तुम्ही? परत कशाला आलास रे? नाही मला वाटलं मला काय तर बोलायला लागले म्हणून मी आलो. नाही नाही, जा तू जा, कमाल लाग तुझ्या. त्यांना जरा समजून सांगा माणूस कोणाचा आहे माहित आहे ना? विष्णू आप्पाचा माणूस आहे. जा जा जा. गेला का रे? हरवा, अरे आता या ठिकाणी बोलून चालायचं नाही. काय करायचं आपण जरा एकांतात बसून विचार करूया. चल माझ्या बरोबर. ठीक आहे, चला की मग. शेवंत, ए शेवंता, शेवंते. अरे काय झालं सारखं शेवंता शेवंता वरडायला? एखाद जनावर बिनवार दिसलं म्हणून बोंबलाय लागलास? जनावर दिसलंय पण दोन पायाचं, थेट गुरगुर करत माझ्या अंगावर येतो. मागं जी आपल्या तांब्यात भानगड झाली की नाही, त्या थरबाला 3 महिन्याची शिक्षा झाली. सजा भोगून आलाय पण अजून त्याची गुरमी काही कमी झाली नाही बघ. अरे त्यांनी आता किती बी गुरुगुरु करू दे, नाही तर धमके देऊ दे, त्याचा काय देखील उपयोग होणार नाही. पहिल्या मारामारी मधी डीजी विष्णू आपण अण्णा भाऊ सावध झाल्यात. अरे त्यांनी नुसती खोड काढायचे अवकाश आहे. विष्णू आपण एकाकाचं खांडवळ केल्याशिवाय राहणार नाही बघ. हा तुझं सगळं मला म्हणणं पटतंय, पण आपण या गावात फिरतीचा धंदा करून पोट भरतोय तेव्हा मी तुला सांगतो, याच्या पुढे कुठल्या पार्थिवशी काय बोलायचं नाही. कुणाला चांगलं कुणाला वाईट असं काहीच म्हणू नको. अरे तू भे, मी भेणारी बाय नव, हरमचं खाऊन त्यांना आली आज चरबी. अरे ते का माणसं आहे तुम्ही माणसं? जनावरे जनावर. मला एकटीला पाहून माझ्यावर देखील हात घालण्याचा प्रयत्न केला होता, पण पक्क्या कासट्याची बाय मी. अरे थोबाड लाल करून सोडलंय की र? त्याचीच भीती वाटते, नाहीतर ते एक दिवशी माझा मुर्दा पाडतील आणि तुझ्या मृगाचं. अरे सोड, त्यांची काय ताकद आहे माझ्या अंगाला हात लावायची? जेवढं तोंडात दात आहे तेवढं हातात काढून त्यांना दाखवील. अरे नावाची शेवंता सांभरीन मला म्हणतात. हा अग शेवंता सांभारीन, आणि मी काय ब्राह्मण असेल? अगं तू सांभारीन आणि मी सांभारीन. बरावर दे हळी धंद्याची. जुन्या मोर्चा छत्र्या दृष्ट. हे बताशा, अरे 4 दिवस झाले या मी छत्री मोडली या. पण एकाएकी तुझ्या छत्रीला काय झालं? अरे सगळी धडकी हाय, दांडा तुटलाय की र? असं शेवंता, दांड 2 प्रकारचा आहे, साधा आणि एक स्प्रिंटचा. मग तुला कोणता पाहिजे सांग. अरे मला स्प्रिंटचा दांडा नग. मग मला पाहिजे साधा दांडा, साधा. छत्रीला दांडा बसवायचा हाय.
छत्रीला गांडा मसवायचा हाय. आई बापाची लाडाची भोरा लाडी गोडीत झाली मी थोरा. सावधान रसिक हो सावधान. हेच ते विष्णू बाळा पाटलांचे तांबेगाव. गावच्या वस्तीला पिंपळपार आणि त्यामागे थकून भागून विश्रांतीसाठी निघालेले सूर्यदेव. हीच वेळ विष्णूला प्रिय होती त्याच्या प्रार्थनेची, यशासाठी बाहेर पडण्याची आणि स्वतःला आत्मस्मरण करण्याची. तो पहा आलाच आपल्या ठरल्या वेळी मावळत्या सूर्याचं दर्शन घेण्यासाठी. सर्वांसोबत माईन वागणारा, वैर्याला काळ वाचणारा, अचूक निशाण साधणारा, आकाशाला ज्वाला भिडतील अशी आग ओकणारा, जळता निखारा विष्णू बाळा पाटील. विष्णू बाळा पाटील, विष्णू बाळा पाटील. सूर्यदेवा, मावळतीला जाताना तुमचं दर्शन घेतल्यावर या अंगात कसं चैतन्य निर्माण होत असत. तुमचं दर्शन घेतल्यावर मनाचं समाधान होत असत. माझ्या लाडक्या सूर्यदेवा, हीच येळ या विष्णू बाळा पाटलाची लय आवडीची आहे. येळ कधी चुकायची नाही का नेम कधी हुकायचा नाही. विष्णू हा तुझा नित्ती नेम कधीच चुकला नाही. अरे तुझं दर्शन घेतल्याशिवाय हा उगवलेला सूर्यदेव कधीच मावळला नाही. आक्षी सूर्यपुत्र कर्ण आहेस बघ तू. नाही शामराव कालकर, अहो तुम्ही बोलता बोलता या विष्णू बाळाच्या काळजाला हात घातला. म्हणजे नाही वाढ वडिलाची म्हण आहे काय की माणसानं आपल्या वागण्यात नियम कधी चुकू नये. मग तो वागण्याचा नियम असू द्या, नाहीतर खांद्याला लटकणारी बंदूक या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीचा नियम असू द्या, पण माणसानं आपला नियम कधी चुकू नये. एकदा का नियम चुकला की कायमचा हुकला. कसं बोलला बरं, अगदी माझ्या मनातलं बोलला असा. बर जाऊ द्या, ते तांबूळ गावात शांत झालं ना. विरोध पार्टीच्या माणसाची डुसकी शांत झाली. अरे ती तर दावत पळत सांगायला तुला आलो या. मग काय बिघडलं का काय गावात. अरे तो हरवा नाही का. बर त्याने गावठी पिस्तूल मिळवलाय त्याच्या. सारखा संघ घेऊन गावात न गुरु गुरु फिरतो या. आणि म्हणतोय कसा काय एकाएकाचं मुर्दाच पाडी. आणि त्यातनं तुझ्यावर आणि माझ्यावर लय डोळा आहे बघ त्याचा. शामराव कालेकर, काय बारक्या पोराला सांगितल्यासारखं सांगायला लागला. अहो विष्णू बाळावर डोळा ठेवणारा पाटण खोऱ्यात माईचा पुत अजून जलून घेणार आहे. जो का माझ्यावर डोळा ठेवन त्याचा डोळा काढून त्याच्या हातात ठेवीन आणि एकाच डोळ्याने त्याचा डोळा बघायला हवी. विष्णू बाळा मेल्याचं दूध पिलाय होय. हा तुम्ही घाबरा की तुम्ही घाबरा द्या पुढाऱ्यासनी त्या दुश्मनासनी. विष्णू बाळा कुणाच्या बाला भेत नाही आणि भेणार पण नाही.
नेमकं काय ते बोलायचं आणि पटकिन तांबूळ गाव गाठायचं. येष्णू भावना ससा गावात कुठे एकट्याला फिरू देऊ नकस बघ. का व का अण्णा बाळा पाटील या तांबियातला लाडका पाटण घोऱ्यातल्या गोरगरिबांचा आवडता. अहो अण्णा बाळा पाटील या विष्णू बाळाचा भाऊ. पण तुमचा कोण आहे व? अहो माझा मी भाऊच आहे की. छा माझ्या भावावर ध्यान ठेवाय. माझा मी खंबीर आहे पण तांबियावर ध्यान असू द्या. तांबियाच्या आसपास खेडेगाव आहेत ह्या खेडेगावावर ध्यान असू द्या. कोणची कोणची? आरवाडी, घमावाडी, पठारवाडी, मोरगिरी, कुकीसरी, लांडुरी आणि विष्णू बाळाची लाडकी आणि आवडती माझी धनगरवाडी. शामराव कालेकर धनगरवाडीतल्या लेकरा बाळाला लाता बुक्यानं तुडवू नका. मायमौलीच्या इज्जतीला कुणी हात घालू नका. तरण्यात त्या लिखी सुना माहेरला येत्यात आणि लगेच सासरी नांदाय जात्यात. तरण्यात त्या लिखी सुना आडरानात भेटल्या तर तरण्यात त्या सुनावर कुणी वाईट नजर ठेवू नका. अरे दुसऱ्याच्या आया म्हणी ह्या आपल्याच आया म्हणी समजा आणि माझ्या माई माऊल्याशी वागणूक द्या. बस बस श्यामराव कालेकर एवढीच गोष्ट तुम्ही पाळा. दुश्मन आपल्या केसाला देखील धक्का लावित नाहीत. अप्पा 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 नाना हो धापा टाकत आला असा. होय तिन्ही सांताच्या वेळेला धगाड धोंड्यात न आला असा. काय झालं व? तुमन काय धनगरवाडीत आलं का? लेकराबाला कुणी मारहाण केली का? मायमाऊलीच्या इज्जतीला कुणी हात घातला का? नाही. मग काय आला असा? हापा त्या पाटरवाडीत त्या बिब्या वाघानं लई धुमाकूळ घातलाय बघ. माझी रोज 10-5 मेंढरं मारतोय वाघतो. तप्पा तुझ्या पावतं धावत पळत आलो तू शिकायला माझ्या बरोबर. छान कुणाजवळ तरी निरूप द्यायचा होता का? तुम्ही म्हातारपणात त्रास घेतला विसरला सा नाना तुम्ही. अहो विष्णू बाळाचा बाप एका बाजूला आणि नाना धनगर एका बाजूला. जो माझ्या बापाला मान जी किंमत तोच मान तुम्हाला आहे ती किंमत तुम्हाला आहे. शेळ्या मेंढ्याचं दूध बाजून या विष्णू बाळाचा देह पोसलाय. एका लंगुट्यावर कुस्तीच्या घड्यात 4-4 कुस्त्या मारून धनगरवाडीतल्या शेतकऱ्याच्या डोळ्याची पारणे भेडल्यात. निकाली कुस्ती झाल्याशिवाय धनगरवाडीतल्या मायमावल्या चुली पेटवत नव्हत्या. ले उपकार आहे धनगरवाडीचं. हे मरस्तोर उपकार माझ्यातनं फेटायचं नाही. नाना जरा शांत व्हा. काय घडलंय धनगरवाडीत ते सांगा समजून. हो गाप्पा सातारा जिल्हा कराड तालुका पाटण खोरा हप्पा सगळे शिकारी आले बघ. पण त्यांचं काही धाडस झालं नाही त्या वाघराला मारायला. एवढं ताकदीचं जनावर तगडं जनावर आता वाप्पा. मी तुमच्या पाया पडतो त्या वाघराचा काटा तुमच्या शिवाय निघायचा नाही. तुम्ही चला माझ्याबरोबर शिकारी. नाना हे काय केलं? माझ्या पायाला हात लावला असा तुम्ही. होय ठीक आहे शामराव कालेकर. बर विष्णू असं चिन्हा माझ्या वावरात जा. बर आणि तारा पडलेला दोन गोष्टी समजून सांगा. बर ताराला सांगायचं काय थंडरबडीतनं नाना आल्या. होय की दोन कोंबड्या कापायच्या. ठीक आहे. आणि दोघांच्या मध्ये नानाला घ्यायचं मांडीला मांडी लावून नानाला माझ्या पोटभर जेवाय घालायचं. खरंय. आणि शामराव कालेकर काय नाना सोबत तुम्ही धनगरवाडीला जायचं. ठीक आहे. माझ्या दादाची तब्येत बरी नाही दम्यानं आजारी आहेत. होय की औषध पाणी करतो. बर घोगणं खांद्यावर टाकतो. असं काढतो तशी माळ कमराला लावतो. बर बर बंदूक काकला अडकवतो. होय होय आणि मागल्या दाराने दादाची नजर चुकून उडी टाकतो आणि मोरगिरीचा डोंगर गाठतो. वाघराची शिकार खेळायचीच. तिन्ही सांजाची येळ आहे. येळ घालायचा. हे बघा माझा सूर्यदेव मावळाय निघालाय. पाया पडा बर माझ्या सूर्यदेवाच्या. या नाना या चला पडा पाया. शेठ जी काय हरवान मागले खेपेला अन्न वाचलंय माझ्या हातलं. होय की पण आता तर मेंदू बाहेर काढतो की नाही बघा. अरे हरवा अरे मेंदू बाहेर काढायचं हत्यार मिळवलं की काय रे. हे काय गावठी पिस्तूल पैदा केलंय एका बारात कवटी चुळवतो आकाशा. या गावठी पिस्तूल ना हो हरवा
अरे बंदुकी इतका पल्ला गाठणार नाही तुझं हे गावठी पिस्तूल. अरे गेल्या खेपेला चंद्रजवळ बंदूक होतीच की नाही? त्याने तर सर्व हवेतच वार काढलीत. काय म्हणतो सर? शेजाड मला कवा अंधारात मिठी मारली कळालंच नाही तर वळीनं छोपिवली असती की समधी. चंद्र पैलवान नगा उकीच बळाय माणूस. अरे वाघाच्या शिकारीला गेला आणि लांडग्याला घेऊन परत आला. काय म्हणताय आणि काय हरवा? अरे गेली 6 महिने झाले, नुसते लांबणच गुगूर चालली आहे तुमची. गेल्या खेपेला तुला 3 महिन्याची सजा झाली होती ना, अरे त्याच आनंदात विरुद्ध पार्टीची माणसं गुलाल पेड उधळीत बसली होती आणि तू तोंडाच्या वापा घालवीत बसला होता आमच्या जवळ. सेठजे काय मागल्या खेपेला नुसतं थोपटून काढलं मी. 3 महिन्याची सजा झाली मला आणि एखाद्याचा मुर्दा जर पाडला तर फासावर जावं लागल. शेवटी एवढं करून काय उपयोग हो? अरे मग मी कशासाठी आहे? अरे पैशाचा पाऊस पाडीन, वकिलाच्या फौजा उभ्या करीन, परंतु तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू द्यायचं नाही मी. 50 माणसं आहेत आपल्या पार्टीला. या गावात आपल्या विरुद्ध कोण साक्षा देईल? जर का त्याने आपल्या विरुद्ध साक्षा दिली तर मुर्दा पडतो की एकेकांचा. चंदर अरे काय उपयोग त्या 50 गळ्याचा रे? जो तो त्या इसण्याच्या नावाचा चांगवलं म्हणतोय. छा 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 मंडळी तुम्ही लईच कुटाला मांडलाय बघा. अहो एकदा काम करायचं म्हटल्यावर करायचं, पुढचं काय होईल त्याचा विचारच करायचा नाही. अरे खराय जगूच जगू म्हणतो तेच बरोबर आहे. अरे तुमच्याकडनं होत नसेल ना, अरे कशाला बाळगता रे ही हत्यारं? अरे याची बंडल बांधा आणि जाऊन फेका वाड्या वगळीला आणि जाऊन पाय धरा त्या विष्णूचं. कुणी? तुम्ही? आम्ही? होय होय. नाही नाही मंडळी, तरी अजून एक आनंदाची बातमी आहे. जगो आम्ही इथे विचारत पडलो, तुला कसला आनंद झालाय? अहो काल नाना धनगर आला होता. काय म्हणतो? हो तो विष्णूला शिकारीला घेऊन जाणार आहे. असं काय? आणि त्यापासून आपला एक चांगलाच फायदा होणार. कसला रे? ज्या संधीची आपण आतापर्यंत वाट पाहत होतो ना, ती संधी आता जवळ आली. कसली? 12 वाड्यात बिबड्या वाघानं धुमाकूळ घातलाय. घालू नक्की. नानाची बरीच मेंढरं मारली ती. मारू दे. त्यामुळे नाना विष्णूला घेऊन गेल्याशिवाय कधीच राहणार. मला नाही वाटत की अण्णाला सोडून विष्णू वाघाच्या शिकारीला जाईल म्हणून. जाणार जाणार म्हणजे नक्कीच जाणार, कारण नाना त्याच्या जीवाचा दोस्त. त्याचा शब्द त्योच काय, पण त्याच्या घरातलं कुणी सुद्धा मोडणार नाही. अरे मग इसण्या शिकारीला गेला म्हणून काय झालं? त्याची बायको आहे की तारा अण्णाची पाठ राखण करायला. अरे वाघाची वाघीण म्हणून घेते स्वतःला. म्हणू दे की त्या वाघाच मुनकच टांगतोय गावच्या येशीला. अरे वा जगू चंदर, आता पुढं काय करायचं मी तुम्हाला समजून सांगतोय. काय सांगायची जरूर नाही बघ. आता तुझ्या नटण्या मरण झालं, गिराय दृष्ट मालाची चौकशी करते. मला मोठून भाव विचारतात हे काही तुझ्या ध्यानात येत नाही. तू आपले खुशाल भाव सांगतेस आणि ते हरामखोर भाव मारून निघून जातात. ह्या तुझ्या कर्कशानं मी कुठेतरी निघून जातो. नीट चाल कसल्याला चाललास रे? तात पाळून घेतील अशा चालीन. अरे हरबा अरे दात काय वरती आहेत वरती, पाडीन कशाला? पाडकी साल्याच दात कर बत्ताशा. अरे कसल्या नादात चालतो रे? शेजी गरीबाला कसल्या रेनात? अहो रात्रंदिवस आम्हाला पोटाची फिकीर. काय म्हणालास? तुला पोटाची फिकीर? लेखा बतावणी झकास करायला शिकलास की? मोलाचा ऐवज गावगावी घेऊन फिरतोयास आणि तुला रे कसली पोटाची काळजी? जगू अरे मोलाचा ऐवज ही काय भांगड दाखवतो. ए बताशा अरे मला माग टाकून तरा 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 पुढे पुढे चाललास रे? हाच बघा या बताशाचा मोलाचा ऐवज. आता तुम्ही सांगा, असला पाणीदार तरतरीत मोलाचा ऐवज व्यापार करीत असताना हा उपाशी राहत असेल का? अच्छा समजा पैसाच पैसा आणि याच तर नुसत वाटत पोर भरत असल बताशा. रांडाच्या तुझ्या बायकोला जरा ताब्यात ठेव ताब्यात. काय शेवंता माल खपून आलीस वाटत बाजारातन? सर्व माल खपला या, फक्त पायदळ माल बाकी राहिला या. कुणाला ग पायदळ नव्हतंच? अरे धावली नाहीत, नुसती सांगितल्यात. अरे 6 महिन्याला हत्यार वागवत फिरतायसा, शिला आडवाय तुमच्या अंगात ताकद नाही ताकद. मने वाघा शिकार करणारे ठू तुमच्या जिंदगानीवर तुमच्या. अरे जा जा बघून ठेव तुझ्याकडे एक दिवस. अरे काय बघू, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी. मी भ्यानारी बाय नव तर तशा. आम्ही सुद्धा घाबरणारी माणसं नाही तशा.
एका तुझ्या बायकोला जरा ताब्यात ठेव ताब्यात. बघा शेठजी, मी ताब्यात ठेवी ना तर मोकळी सोडवीन. तुम्ही कशाला आला माझी न्याय निवडायन गुचुडायला? मला माहिती आहे तुमचं वजन तुमच्या बायकावर किती आहे. ए बताच्या, आमच्या बायकोचं नाव इथं कशाला काढलंस? कोण काढतंय? आम्हाला दारात पाहिलं तर घरात भरभरा हत्याची खाली. हा आणि हागल्यावर तुम्ही घमेल्यानं भरून टाकता. ए नाडउंडगीच्या, तुझ्या बायकोला नीट समजावून सांग. हे कोण चंद्र पैलवान आहेत काय? वाटला रे तुला बंदुकीत गोळ्या यायच्या का हरभार भरल्याची? दातच पाडीन पुढे बोललास की? दात पाडायचे लायसन काढले का? ए पत्ताच्या, अरे रांडच्या, हे बायको तुझीच कर. याला राणीच्या बागातला गेंडा. कासरा घाल की तिला. बर बर समजतंय मला. पहिले जगू, अरे ज्याला पोट भरायची अक्कल नाही त्यानं तुमची किंमत करावी. म्हणजे सेठ तुम्ही आमची किंमत करायला लागलाय. नाही चंदर, नाही चंदर, मला असं समजलंय की तो अण्णाबाळा मुंबईला भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेसाठी गेलाय म्हणून. अहो सेठ, कालच्या चारच्या एसटीनं आलाय की तू घरी? काय तो परत आलाय? होय. मग जगू, या वेळेस अण्णाबाळा हा वाचला नाही पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत अण्णाबाळा हा राजकारणात संपलाच पाहिजे. जगू, मला असं समजलं की तो सकाळी 4 वाजता वगळीला झाडेला जात असतो. खरंय ना? मग त्याच वेळेस अण्णाबाळा हा संपला पाहिजे. त्यासाठी उद्या सकाळी 4 वाजता सर्वांनी तयारीनिशी यायचं, तेही हत्यारासह. जगू, कोराडीला धार लावून यायची. धार लावून आणतो की? चंदर, बंदूक लोड करायची. काळजीच करू नका. हरबा, पिस्तूल लोड करायची. उद्या अण्णाबाळा संपलाच पाहिजे. चला लागूया पुढच्या तयारीला. चला ठीक आहे, चला. बताशा, ए बताशा. अरे सावध झालास का? निमा झालोया. अरे वगळीच्या बाजूला आपल्या विरोध लोकांची मी कुजबुज ऐकली. आज काय तरी भानगड दिसते बघ. मग मला कशाला लवकर उठवलंस? चल आपलं जाऊन घरात झोपू. चल. अरे लाज वाटते का असं बोलायला? का? अरे विष्णू आप्पा शिकारायला गेलाय, तो माहिबाने सावध राहायला सांगितलं. ध्यानात आहे ना? बघ पण शेवंता, नक्की तीच माणसं आहे ते कशावर ना? अरे त्यांचा मी आवाज ओळखलाय पक्की, तीच माणसं आहे. घर हे चिंपाट आणि ठेव घरात. परमेश्वरा, आजचा दिवस मला कसा रे जाणार? सकाळ सकाळीच माझ्या हातात शिजत चिंपाट. थाराबाई, अहो थाराबाई. कोण? शेवंता, का आलीस? बाईसाहेब, अहो भाऊजी कुठे गेल्यात? अग बाई, ते शिकारीला गेल्यात. ते नव थोरलं भाऊजी, ते झाड्याला गेल्यात. काय? झाड्याला? होय. अहो भाईसाहेब, वगळूच्या बाजूला आपल्या विरोध लोकांची मी कुजबूज ऐकली. अहो तू लोक हत्यारे घेऊन लपत छपत पळत सुटल्यात म्हणून अण्णा भाऊला मी सावध करायला आले. काय? वगळीच्या बाजूला हत्यार घेऊन लपत छपत सुटल्यात? त्यांचा मुर्दा गाडला त्यांचा. थांबित, मी आलेच. चल माझ्या बरोबर. कोण माझ्या भाऊजीच्या अंगाला हात लावतय? एकाएकाची रंडकी केली नाही, नावची तारा पाटली नच नाही. चंदर बोला. जगू, अरबा, सर्व तयारी केली ना? सर्व तयारी निशी आलूया. जगू, अरे कोराडीला धार लावली काय? बघा की कोराडीला धार लावून आली. चंदर, बंदूक लोड केली ना? आणि छातीवर नेम धरायचा, नाही तर गेल्या खेपे सारख्या हवेतच गोळ्या झळशील. जाऊ का तुम्हाला? नाही अजून नाही, तो आल्यावर. तो आला, तूच दिसतोय, तूच दिसतोय. चला लपून बसू. बसा झाडा धुळ. हळू हळू बोलायचं, बिलकुल झाडा बोलायचं नाही. चला हरबा, चला लपून बसूया. हळू बोल की मर्दा. तुम्हाला बघा, तो बा झाड्याला बसलाय बघा. तो आता तोच दिसतोय. हरबा टाक बार. अरे हे काय करताय? अरे इच्छा तरी काय हा तुमचा? तुला स्वर्गाला पटवायचं, तुझ्यानंतर तुझ्या त्या इसण्याला पटवायचं. नाही नाही हरबा, अरे असं खोटं बोलू नको. अरे मी काय केलंय? अरे मला मारू नका. अरे आपण सगळे एका रक्ताची माणसं आहोत. मी हात जोडून तुम्हाला सांगतोय की मला मारू नका. इसरला सोय. अरे मागच्या खेपेला मला 3 महिन्याची सजा लावून गावात गुलाल उतरत होताच की? आता आता तुझ्या रक्ताचा गुलाल उतर तुम्ही. नाही नाही हरबा, अरे असं खोटं बोलू नका. अरे मी कुणाचं काय केलंय?
कुणाचे दोन पैसे खाल्ले नाहीत, कुणाची चाळी चुगली केली नाही, ना कुणाचा साक्षात दिली नाही, मग मला मारू नका, मी पाया पडतो तुमच्या। जगो इसरला काय अच्छी करणी इसरल सापाची औलाद आहे। अरे यातन जर वाचली मुर्द पालीन समजांची खाल के खाओ। अरे हर बाग कोण तरी बाई त्या पळायचं बघा नको तरीचा आवाज दिसतोय। पण हे बाई एक लक्षात ठेवा, तुम्ही मला मारताय, वाघाच्या भावाला मारताय, परंतु तो आल्याच्या नंतर तुमची एक एकाची रटकी केल्याशिवाय राहणार नाही। चंदर तारी इकडे चिथे मग काय करू? पिस्तूल कोयना माईच्या डोहात फेक, जे पुरावा नष्ट करता येईल। परंतु थांबू नकस, ताबडतोबने कोणी जगो जिथं आहे की मेला आहे बघ, नाही तर काळजी करू नका, जीव मारतो की। विष्णू विष्णू तारा हराम खोरा मेला नाही सोय अजून मेलो, थांब तुझा पायस तोडतो। थांबा, असं पळायला काय झालं? हिम्मत असेल तर दोन हात खेळा ह्या ताराशी, नाहीतर हिजड्यानं बांगड्या भरा बांगड्या फू तुमच्या जिंदगानेवर। कोण भाऊजी? भाऊजी मी आता धन्याला काय सांगू? धन्याने मला पाठ राखीन म्हणून ठेवलं होतं, आता धन्याला मी कशी तोंड दाखवू? धनी धनी तुम्हाला तोंड द्यावानीच माझी लायकी नाही। धनी भाऊजी भाऊजी वहिनी चला भाऊला घेऊन लवकर दवाखान्यात गेलं पाहिजे। मेलो आता या गावात राहणं जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही। बायकोची मी लई समजूत काढली, पण ती काय गाव सोडायला तयार नाही, तेव्हा मीच आपलं सामानाचं भोसकं बांधले आणि घर सोडले। असली गरज माझी तर येईल आपसुकात माझ्या मागणं, गेलंच पाहिजे। अरे बताशा बताशा ए बताशा, अरे चाललास कुठं रे? माझं पाय नेतील तिकडे जाणार, मला डोळ्यानं रस्ता दिसेल तिकडे जाणार। अरे मला सोडून? अगं तुला कशाला सोडायला पाहिजे? तुला जर मी सोडली तर तू सुटतीस वय? गुलाला जसा मुंगळा चिटकावा तशी तू मला चिकटलीस, तू मला सुटतीस वय? अरे गुळचेटा मेलर तुझ्या मळाला गिधाड शिवायचं नाही, इतकं तू खाराट आहेस आणि गुळाची बराबरी करतोस। कशावून पारे केलीस माझी? का जमीन काळी आहे म्हणून पीक काळ ठरतीस वे? अरे नको बडाय मारू, मर्दा जोर बायका जगत्यात आणि तू बायकोला गावात एकटू सोडून निघून चाललास। अरे तुकडं पुढं खाणार का भीक मागत फिरणार? भीक मागून जगलेलं परवडल, पण आता या गावात राहणं परवडणार नाही। खरं तुला सांगतो, तो वाघ शिकारीला गेलाय, तो जर परत आला आणि त्याला आपल्या भावाचा खून झाला हे कळलं तर सगळा गाव उभ्याने जाळून टाकेल, आणि त्यात आपण दोघं कसपदावानी जळून जाऊ। तुला एवढी भीती वाटती होय रे? अगं भीती वाटायचं कारण आहे, कारण साक्षीसाठी दोन्ही पार्टी आपल्या पाठीमागे लागणार। आपण काही केलं नाही तरी या मारामारीच्या पायात पोलीस आपल्याला कायमच कामाला लावतील। अरे तू पोलिसांना भेटतोस? हा, पण सर्व पोलीस माझ्या ओळखीच आहेत तिकडे। हो संरक्षण मंत्री, अगं पोलीस तुझ्या आईला राहत्यात का भाऊबंद राहत्यात, एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडल्या जसं घोडे टांग टाकून बसतात तसं आपल्या मानगुटीवर बसतील आणि आपल्या तोंडाला फेस येईपर्यंत दामाटतील, तेव्हा कळेल तुला कायद्याचा कचका। अरे बघ तरी माझ्या हिकमतीचा मासला। नको तुझा मासला बघूनच माझं टरतर फाटतं काळीज। अरे उगच र आला माणसा जन्माला, अरे त्या परास एखाद्या गायच्या एखाद्या म्हसऱ्या जन्माला आला असं तर रोजच्या रोज दूध पाण्यात सोय झाली असती। चांगली जनावरातनी माहितगारीन दिसती आस। अगं दूध द्यायला मी गाय आहे का म्हैस आहे? शेवंते मी नर आहे। नर कोण? हा नर आहे। तू नर आहेस? हा तू नर आहेस? होय। अरे तू नर नव तुझ्या आलाय आळ नराचा, चल फिर माघारी। विष्णू आप्पा शिकारला गेल्यात, त्यांच्या भावाची खबर तू स्वतः जाऊन दे। मिळो तर मी जाणार नाही, अशी माझी कठोर परीक्षा घेऊ नको। ठीक आहे तू जात नाही ना तर मी स्वतः जाते। जा। अरे क्या शेवंता क्या बतासराव कहा की तयारी? महबू ही मसनवटीची तयारी आहे। महबू मुझे तुम सच सांगो, एक तांबे गाव में राहना गरीबान चांगले राहिले का? सरा बोल सरा बोल सरा बोल सरा बोल। अरे येत नाही मग कशाला बोलतस रे? महबू विष्णू आप्पा शिकारला गेल्यात तर अण्णा भाऊची खबर तू स्वतः जाऊन दे। अण्णा भाऊला जखमा झाल्यात जास्त, त्यांचा काय जगण्याचा भरोसा नाही, तेव्हा तू स्वतः जा आणि वाटलंस तर बत्ताशाला बरोबर घेऊन जा। काय आता मला कशाला पाठीची तुझ्या बरोबर आहे? अरे तुला नेतेस कोण? अरे तुला नेता नेता मधीच तुला काय तर झालं ते सगळं माझ्या वयचं, तुला मी नाही नेत। शेवंता मी एकटाच जातो। जा बघू जेव माणूस आहे माय बिया बताशा।
अरे या गावाचं मला लयर आश्चर्य वाटते. कशाबद्दल? अरे चांगल्या कार्यकर्त्याचे पाय तोडले, त्यांच्यावर वार केले, तर या गावात पोलीस लोक अजून तपास काढाय कसं आलं नाहीत रे. पोलीस? अगं पोलीस कशाला, ते काय आपल्यासाठी मेवा मिठाई घेऊन येणार आहेत का? तुला लई दिसातलं पोरगा झाला म्हणजे त्याचं नाव ठेवा येणार आहेत? कशाला मागून मरण घेतल्यास? म्या म्हणजे काहीतरी हे प्रपंचातलं बोलत असल, पण ही राजकारणात शिरली. मग ती एवढा कार्यकर्ता अण्णा बाळा पाटील त्यांचा पाय तोडला तरी त्यांचा तपास कराय म्हणती, अजून कस पोलीस आलं नाही. वादळे बोला पावसे, समोर पहा. साहेबांनी ज्या लोकांना शोधण्यासाठी आपल्याला पाठवलं आहे तीच मंडळी दिसते. पहा बर शेवंता, यांची ओळख आहे का बघ बर वया. राम खोरा, आम्हाला बघून खाली बसून पुन्हा रामराम टाकतोस ना रे. रामराम साहेब. राम खोरा जास्त पुढे बोलू नकोस. शेवंता यांची ओळख नाही वाटतं, तरी मी रामराम केला असताना त्यांनी मला हराम खुरीचा मुजराज केला नसता. बदमाश! मी बदाम खात नाही. पक्का बनलेला दिसतोय. हराम खोरा चांगला हाता खालना काढला पाहिजे. वा साहेब, अहो गावाना कोणाचं म्हण हानायचं गरीबाचं, चांगलं की न्याय दिसतोय तुमचा. कोण गरीब? तुम्ही गरीब? अरे गरीब कोणाला म्हणायचं असतं? अगं शेवंता, जो माणूस विधानसभेला निवडून येईल त्याला गरीब म्हणायचं. हराम खोरा, आम्ही तुला गरीब दिसतो का रे? अरे गरीब कोणाला म्हणायचं असतं? आता शेवंता या दोघांना गरीब म्हणायचं. प्रत्युत्तर करू नकोस. साहेब अहो रागू नका आमच्यावर, गरीब माणसं आम्ही. अहो पोटापाणाला निघवले बाहेर. पोटापाणाला म्हणजे धंद्याला निघाली? होय होय. मग सांग याच्या काकेला मुळक्या म्हणजे बंदुकी का? तू कुणाच्या भाकरी घेऊन निघालीस? थांब लवकर. पावशे ज्ञान गेलगत बोलू नका. काय झालं? तुझ्या काकेला मोडके छत्रे. तुझ्या मायला छत्रे आहे तुम्ही? मला वाटतं वशिलेनं भरती झाले. काय रे खून होताना सोडवाय काय केलं नाही? त्यांच्या नावाची पोलीस कंप्लेंट काय केलं नाही? पकडून आमच्याकडे काय आणलं नाही? काय झालं वाजे? सगळं उलटच बोंबला लागलाय राव तुम्ही. कसं काय? असं विचारायचं असतं का त्यांना? काय झालं? कसं विचारलं तुम्ही? काय झालं काय? अहो त्यांना असं उलटच विचारायचं असतं. तुम्हाला एक उदाहरण देऊ का? कसलं? पाठीमागं तुम्ही आजारी पडला होता, त्यावेळी तुमच्या पायाला गांडूळ झालं होतं. ओ शाने, त्याला गांडूळ नाही गलंड म्हणतात. हा तीच गलंड पायाला झाली. डॉक्टरांनी औषध उपचार कुठे केला? तोंडाला आणि दंडाला. मग तसाच या हराम खोराला उलटा उपचार. बघा 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 कसा बायकोच्या मांडीवर झोपलाय माझा जीव जातोय. मायला मायला नाही तुझ्या. काय रे काय रे बत्ताशा? बोला साहेब. तुझंच नाव बत्ताशा नाही का? हा साहेब, माझंच नाव नॉन बेटिक बत्तासराव. हराम खरा तुला शिक्षणाचं कुणी विचारलं? आणि तुझं नाव शेवंता? हा MBBS शेवंता. चला तुम्ही आमच्या बरोबर. खुनी हल्लेखोरांना तुम्ही दोघांनी पाहिले असा मला संशय आहे. आम्ही सर्व मंडळी करणारी तुम्हाला दोघांनी देखील करणारे. चला ताबडतोब खुशे. काय रे हराम खोरा, जरा हळू बोल ना. तुझ्या असल्या वरण्याने एखादी गरोदर बाई बाळंत झाल्याशिवाय राहणार नाही. तिच्या अगोदर तुम्ही बाळत होताल. कसं काय? नाही तर काय राव, साधा वरण्याने तर पडला तुम्ही. साहेब आमच्या बद्दल तुम्हाला कुणीतरी खोटे सांगितलेलं आहे. कसं काय? अहो त्या दिवशी आम्ही घरात झोपलो होतो, दूक रेडेला आणि डाग पकालेल्या देऊ नका. साहेब आम्ही गरीब माणसं आणि मी आयुष्यात कधी खोटे बोलणार नाही. कधी वो खोट. खरा बोल खरा बोल खरा बोल. बदमाशा शेवंती खरं सांग. साहेब हल्लेखोरांची नाव सांगण्याकरता मी स्वतः येते तुमच्या बरोबर खराडला. हा साहेब तिला पाहिले तिला न्या. आणि तू कुठं रे? मी काशीला संन्यास घेणार. ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. हराम खोरा ज्ञानबा तुकाराम म्हणतोस ना रे. बताशा हे आठव आठव त्या दिवशी मी तुझ्या हातात चिंपड दिलं होतं. शेवंती जीवावर आले खरं बोल. तुला बिन पाण्याच्या संडाची शपथ आहे खरं बोल. आठव तुझ्या हातात मी चिंपड दिलं होतं. बताशा साहेब ही बायकून हो गेल्या जन्माची वैरी नाही. मी नाही येणार खराला. तू येणार नाही वादे. चांगला काना मग गणपती काढा म्हणजे येईल आपल्या बरोबर. थांबा थांबा साहेब, हा तुमचा दोष नाही. सख्या माझ्या मामानं या गरीब भाच्याच्या घरात ही ज्ञानबाची म्याक ठोकली. कोणाला म्हणालास ज्ञानबा? अहो माझ्या बापाचं नाव ज्ञानबा आहे की वो. असं साहेब असू द्या, गोंगड माझ्या गळ्यात आडाकडे एवढं खरं. लका मग तुला लागत नसेल तर देखील टाकून. म्हणजे तुम्हाला पांघराय होईल? घोंगडे आम्ही पांघरत नसतो. खात्यानं ब्लँकेट दिलेत आम्हाला. साहेब मला वाटतं त्या ब्लँकेटच्या उभीनं
तुम्हाला उन्हाळे लागले। मायला मी प्रत्युत्तर करतोय, कोणाला काय बोलावे याची सुद्धा अक्कल नाही। काय राव, तुम्हाला तरी अक्कल आहे का? काय झालं? साधा ओरड नाही तर पटला तुम्ही। अहो बोंबलला तसा। कसला बोंबलला? करा आरोप्याचा पाटला। चला पावशे मांदळे। येस सर। काय चालय? आरोप्याचा पाटला। ठीक, वरिष्ठांचा फोन आला आहे। कोण आला? हो शहाणे नीट ऐका, फोन आला म्हणतात। हा फोन आला आहे की बारावाडीच्या जंगलात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे आणि त्याच्या बंदोबस्तासाठी आपल्याला ताबडतोब निघायचं आहे। ठीक आहे, ताबडतोब जी बाहेर काढा, त्यात आईल पाणी आहे का नाही पहा आणि तिथे लवकर घेऊन चला। या लवकर निघा। येस सर। साहेब काय म्हणाले कळालं का तुम्हाला? कळवा। आता काय रामायण सांगत होते? काय सांगितलं? बारावाडीच्या जंगलाकडे जायचे, जीप बाहेर काढा, ताबडतोब निघा। ठीक आहे ठीक आहे, चला चला। लय वसवस करता राव तुम्ही। नाही बोलत काय, चला। किरण केला बघ, दुसरा भार टाकतो। जय भैरोबा। त्याच्या मायला, त्याच्या आयला कसलं लांबडं जनावर आहे हो? झालं ना समाधान नाना? होय, थनगरवाडीचा काळ या इष्णू बाळानं मारला। गेलं 15 दिवस झालं मोपऱ्याचा बाजार बंद केला होता। होय, आता मोपऱ्याचा बाजार चालू झाला ना? होय, इडी वाकडी सेवा माझ्या हातनं झाली। होय, गोड मानून घ्या। आता मला या ठिकाणी थांबता येत नाही, त्यावर तो मला थांबवा गाव घातलं पाहिजे। नाही ना अप्पा, तसं तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही। का? अहो एवढी मोठी वाघरा शिकार केली, काय साधी सुधी नव्हती। या पाठरवाडीत ना तुमची मिरवणूक काढणार आम्ही, आणि ती कशी वाजत गाजत, आणि मग तुम्हाला आम्ही जाऊ देणार। नाही 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 पांडा, वाजत गाजत मिरवणूक इष्णू बाळाची कशा बाई काढताय रे? अरे काय तुमच्या इष्णू बाळानं कौतुक केलं? हो कौतुकच केलं। नाही, माझ्या भैरवनाथाचा आशीर्वाद, माझ्या माय मावळ्याची कृपा, म्हणून ज्या वाघराच्या हातनं इष्णू बाळा वाचला, 5व्या वाघराची शिकार आहे। कौतुक करू नका। आणि माझ्या दादाची मला शिकवण आहे की आपलं कौतुक आपण करायचं नसतं, आपलं कौतुक जगानं करावं। आमची दादाची शिकवण आहे। मला तसलं काय सुद्धा आवडत नाही, मला तांबीला गेलं पाहिजे। नाही 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 ना अप्पा, हे बघ तुझ्यासाठी मी खरडा भाकरी घेऊन आलोय, माझ्या हातचा 2 घास खा आणि मग तू तांबीला जा। नाना होय, आम्ही काल असती होय हा पाटलाच्या घरात जाणून घेतलाय म्हणून का तुम्हाला मी इसरणार आहे? नाही, धनगरवाडी त्या माणसाचं लय उपकार आहेत माझ्यावर। बरोबर, मला जेवण ग्वाड नाही लागायचं। नाना, महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री मंत्र्यासोबत माझा भाऊ मुंबईला गेल्यात, भैरवनाथ पाणी पुरवठा योजना अंमलात आणायची हे माझ्या भावाच्या डोसक्यात याड आहे। पाटण खोऱ्यातल्या काळ्याला हिरवा चालू निसून माझा शेतकरी कसं सुखानं राहतील हे माझ्या भावाच्या डोसक्यात आहे। लय याला दादानं सांगितलं, म्या सांगितलं, पण भाऊ माझा ऐकत का? जेव्हा मुंबईत न माझा भाऊ येईल, भावाला डोळा भरून बघन, मग मी पोटभर जेवण, मला जेवणाचा आग्रह करू नका। अप्पा अप्पा, हे बघा आम्ही तुम्हाला समजून सांगतोय अप्पा, तुमच्यासाठी मी अनेक खराब आकरी घेऊन आली, पण एवढं 2 हात घास घास माझ्या हातचं खवा। आणि बघा तुम्हाला भैरूबाची शपथ झाली। होय, काय केलं तुम्ही? हे माझ्या भैरवनाथाची मला शपथ घातली, मला तुम्ही लाजवलं। होय, तुम्हाला किती वेळा मी समजावून सांगितलं होतं की माझ्या भैरवनाथाची, माझ्या लाडक्या सूरी देवाची शपथ घालू नका। ठीक आहे नाना, ठीक आहे, तुमचा सबूत मला मोडता येत नाही। बरोबर आहे, या की माझ्या सोबत, या की 2 घास खाऊया। नाही नाही, तुम्ही जेवा। अरे या मर्दाच्या नो, मांडीला मांडी लावून जेवायचं। हा तुम्ही शिकार खेळून थांबलाय, तुम्ही जेवा। ठीक आहे। हा भांडा नाना, हे काय मला घास कळू लागला? बघा नक्कीच मुंबईत माझा भाव आला, तांबिया दुश्मनांनी ठाव साधला, माझ्या भावाला मारला। बघा नक्कीच तांबियात भांडण झालं, मला तांबू गाव हे घातलं पाहिजे। अप्पा सूर्यदेवा तुम्हाला शपथ आहे। नाना, माझ्या सूर्यदेवाची शपथ घातली, माझा पाय माग तुम्ही खेचला। बघा आवा अप्पा, ही एवढं मोठं वाघरू मारलंय आज, जेव्हा हाताला तुमच्या रक्त लागलंय त्याच्यामुळे आज तुम्हाला घास कडू लागला असत, काय शंका शिव मनात आणायची नाही, 2 घास जेव्हा तुम्ही। ठीक आहे नाना,
मनात भलतं सलतं या लागले. माझ्या भावाची लय मला काळजी आहे. भावाच्या जीवाला जर दगा फटका झाला तर मला दुसरा भाव आहे. बर हे हात मी पुसतो आणि दोनच घास खातो. खावा. काय पाडा काय चालले? काय नाही दादा, वाघरू मारलं वाटत. बरंच मोठं वाघरू आहे की. मग पांडा नाना आता माझा जोडीदाराला बघा. होय आता सगळी तांब्यातली बातमी मला मिळते. बर बर माहिती. हा पा तांब्यात ना आलास ना. हो तांब्यात ना झालो की. तांबो गाव शांत झाले ना. हाय शांत आहे. गुराळ कसं चाललंय रे? हाय चाललंय, चांगलं चाललंय. हा बर दादाची तब्येत बरी आहे का? हाय बरी. अरे दादाला इचारत नाही का मागल्या दाराने उडी टाकून आली शिकायला? बर भावाला का मुंबईस ना? पाटपाट झालं की. बापरे आता भावाला जर कळालं हे मी वाघरात शिकार खेळायला आलो चापकानं भाव मला फोडील. नाना माझ्या भावाला तुम्ही समजून सांगा बरं. अहो ते काम माझं आहे, मी सांगतो समजून. बरं माहिती. हा काय भांडणं बिणं नाही झालं ना? नाही अजिबात कसली भांडणं नाहीत. तुम्ही जेवा. ठीक आहे माहिती. की दोन घास खा. नाही मी जेवणच आलोय. भांडण नाही झालं? नाही नाही जेवा. आप्पा भांडणं नाही पण. पण काय माहिती पण काय आप्पा भाऊ मुंबईत झालं भांडा नाही झालं. दादा तब्येत बरी आहे, गुराळ बरं चाललंय. मग पण काय सांग तांब्यात काय घडलंय? आप्पा भाऊचा वारेने खून केला. आप्पा तरी मला खास कडू लागला. मला संशय आला होता. भावाच्या दुश्मनाने माझ्या विश्वासघात केला. महिब्या. हा आप्पा. महिब्या हे खरं आहे ना? होय आप्पा. हे काय? अरे माझ्या साथीदारांच्या डोळ्यातनं पाणी काय या लागलं? रडायचं नाही, डोळ्यातनं पाणी आणायचं नाही. भावाची बातमी ऐकून या इष्टूच्या डोळ्यातनं पाणी आलंय का? काय पाणी येणार? पाणी येईल पण कधी? तांब्या जाऊन ज्याला भावाचा मी बदला घेईन त्या त्याला इष्टुबाच्या डोळ्यातनं कोयना नदीचा पुरा आनंदानं व्हाईल. झालं माहिती. सांग सांगा मला जळगाव पहिलाच हात कुणी टाकला? कोण होता तो माईचा पोत सात कदाचा? आजला मला पाटलाला खलास करण्याची ताकद कुणाची होती? दुश्मनाची नाव सांगा इष्णुबाळाला. कोयना नदीच्या तीराला एक एकाला उभी जागी देतो. कोण होता? आप्पा ही सूट घ्यायची वेळ नाही. आप्पा आपल्यातली सगळी माणसं भावाला घेऊन कराडला गेल्या दवाखान्यात. तेव्हा आपणाला गेले पाहिजे आप्पा कराडच्या दवाखान्याला. होय ठीक आहे ठीक आहे माहिती. नाना पांडा माझ्या खेळगाड्यानु तुम्ही असं धंगर बघ जाता. ह्या कानाची त्या कानाला बातमी कळून देऊ नका. नाही तर धनगरवाडीतल्या लेकराबाला कळालं तर धनगरवाडी पासून हंबरला फोडत बाया माणसं कराडचा दवाखाना गाठतील. तुम्हाला माझ्या भैरवनाथाची शपथ आहे, माझ्या सूर्यदेवाची शपथ आहे. चला भाई ब्या. चला अप्पा. चल चला चल कराडच्या दवाखान्याला धुळ भरून बघायला. जय जागेवरून कुणी हल्ल्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर एक एकाला गोळ्या घालून कुत्र्यासारखं मारलं जाईल. हो कदम साहेब, अचानक आला आम्ही खेळगडी खेळणारी माणसं, शेतात रात नदीस खाबळ कष्ट करणारी माणसं, काय म्हणून रस्ता रोखला? कशाचे काय चूक झाली? असं म्हणजे संपूर्ण गळ्यांचा तूच भरक्या दिसतोयस तर. कदम साहेब, ही माणसं माझी आणि मी त्यांचा आहे. नेमकं काय ते बोलायचं आणि चालू पडायचं, काय म्हणून रस्ता रोखला? सांग काय हळवागळा दरोडा तूच घातलास ना? दरोडा फडकली आग अर्थात विष्णू बाळा पाटील तांबवेकर यामधील उरलेला भाग कॅसेट नंबर 2 वरती संपूर्ण ऐकण्यास मिळेल. सौभाग्यवती मंगला बनसोडे करवडीकर सोबत मास्टर नितीन कुमार बनसोडे करवडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ तालुका कराड
जिल्हा सातारा सादर करीत आहोत। सतत 25 वर्ष पोलीस खात्याला गुंगारा देणारा बापू बिरू वाटेगावकर यास पकडून कायद्याच्या स्वाधीन करणारे महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट व कर्तव्य दक्ष एकनिष्ठ पोलीस अधिकारी यांचे या कंपनीकडून हार्दिक अभिनंदन। महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट यांच्या धाडसाची व शौर्याची जीवन गाथा धकधकता ज्वालामुखी कळंबा जेलचा कैदी अर्थात बापू बिरू वाटेगावकर।